नमस्कार, स्पीच कटा ह्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्पीच थेरपी म्हटलं की बरेचसे टॉईज आपल्यासमोर येतात, किंबहुना प्रश्न पडतो की स्पीच थेरपीमध्ये कुठले टॉईज आणावे किंवा थेरपी काय असते। तर असे अनेक टॉईज किंवा प्रॉप्स आपण नेहमी थेरपीमध्ये यूज करतो किंवा तुम्ही पाहिले असतील यूज करताना। त्याच्याचमधला एक इम्पॉर्टंट प्रॉप आहे, तो म्हणजे फ्लॅश कार्ड्स। बरेचसे पेशंट्स नेहमी कन्फ्यूज होऊन जातात फ्लॅश कार्ड्स म्हणजे काय किंवा ह्यांचा उपयोग आपण कसा करायचा आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत फ्लॅश कार्ड्स काय आहेत, ते कसे असावेत किंवा कसे नसावेत, आणि त्यांचा उपयोग तुम्ही कसे करून घेऊ शकता। हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की तुम्ही रेडीमेड फ्लॅश कार्ड्सच आणले पाहिजेत, पण इफ यू कॅन, जर तुम्हाला आहे फॅसिलिटी, तुमच्याकडे अवेलेबिलिटी आहे, तर तुम्ही रेडीमेड फ्लॅश कार्ड्स घेऊ शकता। जर तुम्हाला हवं असेल तर त्याचे लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्हाला। किंवा जर तुम्हाला घरी बनवायचं असतील तर तुम्ही ह्या टिप्स फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला ते बनवण्यास मदत होईल। चला तर आपण आता पाहूया हे फ्लॅश कार्ड्स कसे बनवायचे। फ्लॅश कार्ड्स म्हणजे जे आपण माहिती आहेत, आपल्या हातामध्ये एक कार्ड असणार आणि त्या कार्डवर किंवा त्या पोस्टरवर एखादं चित्र असणार। तर फ्लॅश कार्ड बनवताना काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत। सर्वप्रथम जे तुम्ही कार्ड बनवणार त्याच्यावरचा जो पिक्चर आहे किंवा जो फोटो आहे हा नेहमी क्लिअर असावा, ॲम्बिग्युअस नसावा। ह्या चित्रामध्ये आपण जसं पाहिलं चहाचा कप आहे, इथे दोन कप आहेत, दोन चित्र आहेत, एक आहे सफेद रंगाचा आणि एक आहे पिवळ्या रंगाचा। तर पहिल्या क्षणी जो तुमच्या डोळ्यात भावला किंवा भरला तो होता पिवळा कप, कारण त्याचं बॅकग्राऊंड होतं व्हाईट आणि त्या कपचा कलर होता येलो। सो इट इज अ हायली कॉन्ट्रास्ट पिक्चर आणि मुलांचं लक्ष अशा कार्ड्सकडे पटकन अट्रॅक्ट होतो, कारण ह्याच्यामध्ये ब्राईट कलर्स आहेत, पिक्चर इज व्हेरी क्लिअर, ह्याच्यामध्ये कन्फ्युजिंग असं काहीच नाही आहे। दुसरं, जे पिक्चर तुम्ही निवडाल ते लार्ज असायला हवं, त्याचा बॅकग्राऊंड हा सिम्पल किंवा ॲब्सोल्युटली क्लिअर आणि प्लेन असायला हवं। म्हणजेच व्हाईट बॅकग्राऊंडवर तो पिक्चर जर असेल तर नेहमी हा उठून दिसतो। कार्ड्स ही नेहमी वेल डिफाईंड असावे, साईडला बॉर्डर असावी, म्हणजे बाळाचा किंवा मुलाचा पूर्ण फोकस त्या कार्डकडे असेल। थर्ड, जे पिक्चर असेल त्याच्याखाली जर तुम्ही मराठीमध्ये शिकवणार असाल तर बोल्ड लेटर्समध्ये त्या कार्डमधल्या पिक्चरचं नाव लिहावं। जर तुम्ही त्या टी कपला कप म्हणत असाल तर तिथे कप लिहायचं आहे, आणि जर तुम्ही टी कप म्हणता तर ते टी कप असा शब्द यायला हवा। जर तुम्ही मुलांना ससा असं शिकवणार असाल तर तिथे ससा शब्द लिहायचा आहे, आणि जर तुम्ही इंग्लिशमध्ये रॅबिट शिकवणार असाल तर तिथे रॅबिट लिहा, पण इट हॅज टू बी क्लिअर बोल्ड लेटर्स। जे फॉन्ट लिहिलेलं असेल ते नेहमी क्लिअर आणि सुटसुटीत असावं। बऱ्याच वेळेला काही मुलांमध्ये किंवा काही अडल्ट्समध्ये पोस्ट स्ट्रोकसुद्धा विजनचे इश्यूज येतात, व्हिज्युअल ॲक्विटी ही कमी होते, त्यामुळे त्यांना क्लिअर दिसत नाही। जर हा फॉन्ट रिडेबल नसेल तर आपण कधीकधी त्यांचा रिस्पॉन्स मिस करू शकतो, म्हणून जे फॉन्ट तुम्ही सिलेक्ट कराल ते इन जनरल लार्ज, बोल्ड आणि कॅप्समध्ये असावं। सर्वात प्रथम ज्या पेशंटसाठी किंवा ज्यांच्यासाठी तुम्ही फ्लॅश कार्ड्स बनवता त्यांचं वय हे लक्षात घ्यायला पाहिजे। जर तुम्ही एखाद्या बाळासाठी ते बनवत असाल तर त्यांच्या वोकॅबलरीची जी लेवल आहे त्याप्रमाणे तुम्ही कार्ड्स बनवणार। ज्यांना तुम्ही बेसिक वर्ड शिकवणार असाल, जर तुम्ही त्यांच्यासाठी हे बनवत असाल तर तुम्ही सिम्पल डेली हाऊस होल्ड आयटम्स आहेत किंवा त्याचे टॉईज आहेत ह्याच्यासारखे तुम्ही पिक्चर सिलेक्ट करून त्यांचे फ्लॅश कार्ड्स बनवणार।
जर तुम्ही स्कूल गोइंग किड्ससाठी हे कार्ड्स बनवत असाल तर त्यांच्याशी जी निगडीत डेली ॲक्टिव्हिटीजमधले जे कार्ड्स किंवा वर्ड्स आहेत वोकॅबलरी आहेत त्यांच्या संबंधित तुम्ही कार्ड्स बनवणार. एक्झाम्पल स्कूल गोईंगसाठी स्कूल रिलेटेड आयटम्स किंवा त्याचे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला त्याला जे वर्ड्स लागतात त्याविषयी तुम्ही कार्ड्स बनवणार. जर मुलांचं लँग्वेज डेव्हलपमेंट किंवा सेंटेन्सेसवर आपल्याला काम करायचं असेल तर तुम्ही पिक्चर डिस्क्रिप्शनसाठी तसे कार्ड्स बनवणार. जर तुम्हाला स्पीच क्लॅरिटीवर फोकस करायचं असेल ज्या साऊंडला तुम्हाला करेक्ट करायचं आहे त्या साऊंडचे तुम्ही कार्ड्स बनवणार जिथे तो साऊंड पर्टिक्युलर साऊंड खूप वेळा रिपीट होत राहणार. जर तुम्ही क ह्या साऊंडवर काम करतात तर असे अनेक कार्ड्स घ्या किंवा बनवा ज्याच्यामध्ये क हा साऊंड येईल. उदाहरण काका केक कप की. जर तुम्ही एखाद्या प्रौढ व्यक्तीसाठी कार्ड्स बनवणार असाल स्पेशली पोस्ट स्ट्रोक नंतर जे अफेझिया किंवा डिझार्थ्रियासारखे सिम्प्टम्स असतात स्पीच आणि लँग्वेजचे इश्यूज येतात त्यांच्यासाठी तुम्ही त्यांचे जे डेली रुटीन वर्ड्स आहेत त्यांचे कार्ड्स बनवणार. एक्झाम्पल जर ते ऑफिसला जातात तर त्यांचे ऑफिस रिलेटेड जे वर्ड्स आहेत अकाउंट्स कम्प्युटर्स लॅपटॉप ट्रेन एक्सेट्रा ह्याविषयी तुम्ही कार्ड्स बनवणार. जर त्यांना डेंचर्सची गरज असते किंवा काठीची गरज असते किंवा ते हिअरिंग एड श्रवणयंत्र यूज करत असतील तर त्याचा फोटो लावायचा आहे. अशा गोष्टी त्या डेली यूज करतात दैनंदिन जीवनात रुटीनमध्ये त्यांना ज्याची गरज आहे असे कार्ड्स असे वर्ड्स त्यांची वोकॅबलरी बिल्ड करण्यासाठी तुम्ही हे कार्ड्स यूज करू शकता. इथे मी एक लिस्ट दिली आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलाला किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्स ज्यांच्यासाठी तुम्ही हे कार्ड्स बनवत आहात त्यांना सुटेबल जे आहे त्यांच्या नीड्स प्रमाणे त्यांच्या प्रोफेशन किंवा त्यांच्या ऑक्युपेशन प्रमाणे त्यांच्या एज त्यांच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे कार्ड्स बनवू शकतात. फ्लॅश कार्ड इज वन ऑफ द वे टू स्टार्ट अ कम्युनिकेशन इट इज नॉट द वे. तुम्ही हे कार्ड्स कसे यूज करतात हे तुमच्या एन्टायरली स्किल्सवर डिपेंडंट आहेत. प्रत्येकजण सेम रिस्पॉन्स देईल असंही नाही या कार्ड्सना पण इट इज अ नाईस स्टार्ट टू बिगिन अ कम्युनिकेशन. मी इथे एक उदाहरण देऊ इच्छिते. एका पेशंटला किंवा एका मुलाला जेव्हा मी असेस केलेलं तेव्हा जाणवलं की त्याला कुकिंगचा खूप आवड होती कारण तो त्याच्या आईबरोबर सतत किचनमध्ये असायचा आणि जेव्हा आम्ही कुकिंग रिलेटेड आयटम्स बेकिंग रिलेटेड आयटम्स फूड आयटम्स ह्यांचे जेव्हा पिक्चर्स किंवा फ्लॅश कार्ड्स यूज करायला सुरुवात केली आम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि इट्स अ प्राऊड मुमेंट फॉर अस टू से की आज तो मुलगा बोलतोय. सो मी असं नाही म्हणत आहे की त्यामुळे तो बोलतोय पण ही वॉज इंटरेस्टेड इन कुकिंग त्याला कुकिंगची खूप आवड होती आणि दॅट फॅक्टर किंवा आम्ही ते ऑब्झर्व करून त्याच्यामधनं तो रिस्पॉन्स काढून घेतला तर तुम्हाला देखील तुमच्या मुलांना ऑब्झर्व करण्याची फार गरज आहे. त्यांचे इंटरेस्ट कुठले आहेत त्याप्रमाणे तुम्ही कार्ड्स किंवा टॉपिक्स सिलेक्ट करा. जेव्हा आपण डिस्क्रिप्शनसाठी कार्ड्स यूज करतो तेव्हा मुलांना कुठल्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल बोलायला ऐकायला हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. ऑब्झर्व देम अक्रॉस व्हेरियस सिच्युएशन्स. आता पावसाळ्याचे दिवस आहेत जर त्यांना त्याच्याबद्दल बोलायची आवड असेल तर यू कॅन सिलेक्ट कार्ड्स विच हॅज रेनी सीझन ॲज द प्राईम टॉपिक इन इट आणि त्याच्याशी मग वेगवेगळे रिलेटेड जे आयटम्स आहेत ऑब्जेक्ट्स आहेत किंवा फूड आयटम्स आपण जे बनवतो हे सगळं तुम्ही त्याच्यामधनं डिस्कस करू शकता आणि मुलांचा रिस्पॉन्स हा येऊ शकतो. ज्या पेशंट्समध्ये वर्बल किंवा बोलणं हे अफेक्टेड आहे त्यांना तुम्ही हे फ्लॅश कार्ड्स पॉइंटिंगद्वारे एक्सप्रेशनसाठी यूज करू शकता. एक्झाम्पल
त्याला जर तुम्ही विचारला तुला खायला काय हवंय आणि तिथे इडली आणि पोहा असे दोन ऑप्शन्स दिले, तर जर त्याला पोहे आवडत असतील नाश्त्याला तर तो पोह्याकडे पॉइंट करेल, आणि जर त्याला इडली आवडत असेल तर तो इडलीकडे पॉइंट करेल, किंवा डोळ्यांनी फक्त खुणावेल. असं असेल तर तुम्ही तो एक रिस्पॉन्स समजून यू कॅन स्टार्ट कम्युनिकेटिंग अहेड विथ हिम की ओके तुला आज मी पोहा बनवून देईन. सो ह्याच्यामुळे कम्युनिकेशन तुमचं बेटर होऊन जातं. आपण कन्सेप्ट बिल्ड करण्यासाठी हे कार्ड्स यूज करू शकतो. जेव्हा आपण एखादा मुलाला हे कार्ड्स दाखवतो तेव्हा आपण जे फोटो आहे त्याचं नाव सांगू शकतो, त्याचा उपयोग सांगू शकतो, कुठल्या कॅटेगरीमधलं ते आहे ते आपण सांगू शकतो, आणि त्यामुळे आपण वेगवेगळे कन्सेप्ट ह्याच्यातनं शिकवू शकतात. जेव्हा आपण खाली त्याचं नाव लिहितो आपण मुलांना इन्सिडेंटल लर्निंग बद्दल शिकवतो, म्हणजे मुलं त्या कपकडे पाहतात पण खाली त्यांना कप हा शब्द देखील दिसतो आणि नकळतपणे ते त्या शब्दाला आणि त्या फोटोला रिलेट करायला शिकतात. थोड्या मोठ्या मुलांमध्ये आपण ते रिडिंगसाठी किंवा आपण स्पीच क्लॅरिटीसाठी सुद्धा ते यूज करू शकतो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल याला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब पण करा. थँक यू. आय होप की हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला आवडला असेल आणि ह्याच्याद्वारे तुमच्या नॉलेजमध्ये आणखीन भर झाली असेल.